हेलो फ्रेंड्स, वेलकम टू टेस्टी ट्रीट्स बाय राधिका। आज मैं बना उड़ा रहा है एक विदर्भ स्पेशल रेसिपी, जो किया है मिर्चीची भाजी। मिर्चीची भाजी एक खमंग झणझणीत असा डाळीचा प्रकार आहे, अतिशय मस्त लागतो। याला खानदेश मध्ये तालगंडोरी असं पण म्हणतात। बऱ्याच ठिकाणी ही थोड्याफार फरकाने बनवली जाते, एकदा नक्की ट्राय करून बघा। चला बघूया रेसिपी, चला सुरू करूया। इथे मी घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या, मिरचीची भाजी आहे त्यामुळे याच्यात भरपूर मिरच्या जातात। घेतली आहे तुरीची डाळ, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट, घेतली कोथिंबीर, दाणे, खोबरं किसून आणि तुकडे असे दोन्ही घेतले आहेत। घेतलं आहे पालक बारीक चिरून, धणे पूड, काळा मसाला आणि आंबट चुका। आंबट चुका साधारण अर्धी जुडी घेतली आहे। इथे एका डब्यात मी पाऊण कप तुरीची डाळ घेतली आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ धुवून घेतल्यावर याला घ्यायचं आहे प्रेशर कुकरमध्ये। आता डाळीत घालायचा आहे आंबट चुका बारीक चिरून घेतलेला, साधारण अर्धी जुडी आंबट चुका घातला आहे। घातलाय चिरून घेतलेला पालक आणि साधारण 10-1 मिरच्यांचे तुकडे करून घेतले आहेत। या पोपटी मिरच्या आहेत, तुम्ही जर तिखट जास्ती खात असाल तर तुम्ही हिरव्या मिरच्यांचाही वापर करू शकता किंवा मिरच्यांची संख्या वाढवू शकता। घालायची हळद अर्धा छोटा चमचा। आता घालायचं आहे थोडं तेल 2 छोटे चमचे। याने डाळ खूप छान शिजते आणि एकसारखी होते आणि याला 4 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। 4 शिट्ट्या झाल्या आहेत, हे बघा डाळ आणि सगळं व्यवस्थित शिजलं आहे, एकसारखं एकजीव झालं आहे। आता याला रवीने किंवा विस्करने आपल्याला एकसारखं हटून घ्यायचं आहे। हे एकसारखं हटून झालेलं आहे। आता इथे ठेवायची एक कढई गरम करायला, त्यात घ्यायचा 1 पळी तेल। तेल चांगलं व्यवस्थित गरम झालं की त्यात घालायचे 1/2 छोटा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडली की घालायचं आहे 1/2 छोटा चमचा जिरं। त्यानंतर घालायचं आहे हिंग आणि आला लसूण पेस्ट 1 मोठा चमचा आणि त्याचबरोबर 1 मोठा चमचा हिरवी मिरचीची पेस्ट। आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। फोडणीत पुन्हा मिरची घातली आहे त्यामुळे भाजीत मिरची त्या हिशोबाने घालायची आहे। छान परतून घ्यायचं आहे। आता याच्यात मी घालणार आहे थोडा खोबऱ्याचा किस, अख्ख्या खोबऱ्याचे तुकडे आणि दाणे हलके ठेचून घेतलेले। तुम्ही अख्ख्या दाणेही वापरू शकता। हे छान परतून घ्यायचं आहे, त्याचा कच्चा वास पूर्ण जाईपर्यंत। आता घालायची थोडी हळद, आपण डाळीत पण हळद घातली होती म्हणून आता थोडीच घालायची आहे। ही फोडणी छान परतून झालेली आहे। आता याच्यात घालायची 1 छोटा चमचा धणे पूड आणि काळा मसाला। काळा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाल्याचाही वापर करू शकता। घालायची थोडी कोथिंबीर, याने चव खूप छान येते। हे छान परतून झालेलं आहे। आता ते डाळीचं मिक्सर आपण सगळं ह्याच्यात ओतून घेणार आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। फोडणी व्यवस्थित त्या डाळीत मिक्स झाली पाहिजे। एकदम छान खमंग कलर पण खूप छान आला आहे। याच्यात लाल तिखटाचा वापर नाही केलेला। आता घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ। आता हे पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि याच्यात थोडं पाणी घालायचं आहे। तुम्हाला जास्ती पातळ भाजी आवडत असेल तर थोडं पाणी जास्त घातलं तरी चालेल, हे मीडियम कन्सिस्टन्सी असं असतं। आता याच्यात घालायची कोथिंबीर, पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता याला आपल्याला उकळी येईपर्यंत गॅसवर शिजवायचं आहे। छान उकळी आली आहे, मिरचीची भाजी तयार आहे। गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम मिरचीची भाजी पोळी भाकरी किंवा भातासोबत खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा। गरमागरम विदर्भ खानदेश स्पेशल मिरचीची भाजी।